हेलो स्टूडेंट्स, टुडे इज अवर टॉपिक इज कल्टीवेटर्स। कल्टीवेटर्स आर यूज्ड आफ्टर द क्रॉप्स हैज कम अप अ फ्यू सेंटीमीटर अबव द ग्राउंड। इट इज एन इम्प्लीमेंट कंसिस्ट ऑफ ए नंबर ऑफ टाइन्स अटैच्ड टू फ्रेम विच इज यूज्ड फॉर टिलिंग द सॉइल बिटवीन स्टैंडिंग क्रॉप रोज। The cultivator stirs the soil and breaks the clods. The tines fitted on the frame of the cultivator enters deeply in the soil. A cultivator performs functions intermediate between those of plow and the harrow. Destruction of weeds is the primary function of the cultivator. दोन ओळीमध्ये जर वीड्स असतील, आपल्याला काही दोन आपण क्रॉप ग्रो केलेले आहेत आणि त्यामध्ये वीड्स वगैरे आहेत, किंवा आपल्याला क्लॉट्स क्रश करायचे आहे, सॉइल स्टर करायची आहे जेणेकरून चांगलं एरेशन व्हावं, तर आपल्याला काय वापरावं लागतो? कल्टिवेटर वापरावं लागतो। त्याचं प्रायमरी फंक्शन आहे डिस्ट्रक्शन ऑफ वीड्स। फंक्शन इंटरकल्चरल द फील्ड्स, डिस्ट्रॉय द वीड्स इन द फील्ड, aerate the soil for proper growth of crops, conserve moisture by preparing mulch on the surface, to sow seeds when it is provided with sowing attachment, to prevent surface evaporation and encourage rapid infiltration of rainwater into the soil. Depending upon the type of power available for the implement, the cultivators are classified as tractor-drawn cultivator, animal-drawn cultivator. Tractor-drawn cultivator are trailed type, mounted type, tractor-drawn cultivator and that mounted type. Tractors fitted with hydraulic lift operate the mounted type cultivators. A rectangular frame of angle iron is mounted on 3-point hydraulic linkage of the tractor. The cross members carries the tine in the two staggered lines. Cultivator आपण जर हायड्रॉलिकला जोडला तर तो आपल्याला काय करता येतो? रेस करता येतो, लोअर करता येतो, किंवा स्पेसिफिक डेप्थला होल्ड करता येतो। म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण कल्टिवेटर खाली वर असं काम करत असताना करू शकतो। फॉर ॲक्च्युअल कटिंग द सॉइल डिफरंट टाईप्स ऑफ शुवेल्स अँड स्वीप्स आर यूज्ड। अ फ्यू इम्पॉर्टंट शुवेल्स अँड स्वीप्स आर सिंगल पॉइंट शुवेल, डबल पॉइंट शुवेल, स्पियर हेड शुवेल, स्वीप, हाफ स्वीप अँड फरोवर टाईप। दीज आर द डायग्रॅम ऑफ द शुवेल। This is single point shovel. This is having two points, that's why it is called as a double point shovel. एक पॉइंट जरी खराब झाला तरी आपण याला उलटा करून वापरू शकतो, म्हणून त्याला काय असतात? दोन पॉइंट, म्हणून त्याला काय म्हणतात? डबल पॉइंट शोवेल, स्पीअर हेड शोवेल, नंतर स्वीप, अँड दिस इज हाफ स्वीप, अँड दिस वन इज फरोवर टाईप शोवेल। These are different diagrams of shovel and sweeps. Depending upon the type of soil and crop, shovels are chosen for use on the cultivators. Usually tractor-drawn cultivators are of two types, cultivator with spring-loaded tines and cultivator with rigid tines. Cultivator चे ज्या tines असतात त्यामध्ये जर spring असेल तर त्याला काय म्हणायचं? Spring-loaded. Spring का असतो? एखादा मोठा दगड वगैरे आला तर तो स्प्रिंग काय करतो? तर टाईन्सला मागं ओढून घेतो आणि ऑब्स्ट्रक्शन ओव्हरकम झाल्यावर ते ओरिजिनल पोझिशनला येतात। त्यासाठी स्प्रिंग असतो, म्हणून त्याला स्प्रिंग टाईन कल्टिवेटर म्हणतात। स्प्रिंग नसेल तर त्याला काय म्हणायचं? रिजिड टाईन कल्टिवेटर्स। कल्टिवेटर विथ स्प्रिंग लोडेड टाईन्स, बघा इथे डायग्रॅम दाखवली। दिस वन इज द पिक्चर ऑफ द कल्टिवेटर विच इज हॅव्हिंग द स्प्रिंग। See here, there is a spring attachment. These are the tines. Tines are always in odd numbers. 3-tine cultivator, 5-tine cultivator, 7-tine, 9-tine, 11, and nowadays there is a 13-tine cultivator also. If number of tines goes on increasing,
power requirement in horsepower it is also goes on increasing. Car the odd number मध्ये टाइम्स असतात कारण ह्या पुढच्या दोन टाइमच्या मागं एक टाइम बसवलेली असते त्यामुळे नेहमी एक आहे असे ऑड नंबरमध्ये आहे. हिअर देर आर फाईव्ह टाइम्स अँड ॲट द बॅक देर आर फोर मीन्स इट इज अ नाईन टाइम कल्टिवेटर. इट मे व्हॅरी. अ टाइन यूज्ड हिअर विच इज कनेक्टेड टू द फ्रेम अँड लोडेड विथ द स्प्रिंग सो दॅट इट स्विंग बॅक व्हेन अँड ऑब्स्टॅकल इज एनकाउंटर्ड इज कॉल्ड एज अ स्प्रिंग लोडेड टाइन कल्टिवेटर. Each of the tine of this type of cultivator is provided with two heavy coil springs. On passing over the obstruction, the tines are automatically reset and work continues without interruption. This type of cultivator is particularly recommended for the soil which is embedded with stones or strums. This one is also diagram of spring tine cultivator. Cultivator with rigid tines. आता बघा इथं कुठं स्प्रिंग दिसतोय का तुम्हाला? नाही ना. मग याला काय म्हणायचं? रिजिड टाइन कल्टिवेटर. Rigid tines of the cultivator are those which do not deflect during the work in the field. The tines are bolted between angle braces fastened to the main bars to sturdy clamps and bolts. Cultivator with rigid tine. Rigid tines are cultivator. Yala baga bara kiti number of tines set? 3, 6. And at the back side there is a, sorry, at the front side there is a 3, 7. And this one is a 13 tine cultivator. Animal drawn cultivator, it is also, it is less tine, number of tines are less because the power is less. Here 3 tine cultivator, which is animal drawn. 3 tine cultivator with seeding attachment is very popular in India. It consists of a frame, seeding attachment, shovel, tine and a beam. Here cultivator cha sahayane jar sowing kela to tala kay mhanaycha seeding type cultivator. Mhanje already आपल्याला सीड पेरण्यासाठी ज्या सरी तयार व्हायला पाहिजे त्या छोट्या सरी तयार होतात आणि त्यामध्ये सीड ड्रॉप केले जातात आणि पेरणीसाठी हा उत्तम वापरला गेलेला होता म्हणून त्याला ॲनिमल ड्रॉन कल्टिवेटर विथ सीडिंग अटॅचमेंट असं म्हणतात. लिसन, दिस वन इज 3 टाइन कल्टिवेटर. नाव होज. होज आर यूज्ड फॉर वेडिंग पर्पज. द हो इज द व्हर्साटाईल फॉर्म ऑफ द इम्प्लिमेंट यूज्ड फॉर मेनी ऑपरेशन्स. One seed bed preparation, channel shaping, ridge making, weeding, removing plant roots, harvesting root crops, thinning drill crops. Types of hose, hand hose, khurpi, kudali, spade, kudali is also known as a spade, improved hose, fill hoe, animal drawn hoe, blade hoe, tines hoe. खुरपी, इट इज अ हँडेड टूल कंप्राइजिंग अ ब्लेड अँड शॉर्ट हँडल यूज्ड फॉर लूजनिंग द सॉइल अँड वीडिंग. एरिया कव्हर्ड अबाउट 0.025 हेक्टर पर डे फॉर वीडिंग ऑपरेशन. दिस इज द खुरपी. वी आर ऑल्सो कॉलिंग ॲज अ सिकल. कुदळी, दिस वन इज अ कुदळी. कुदळी इज सिमिलर टू द फावरा broad spade, the difference being that instead of a side thin cutting blade, a long narrow pointed thicker section blade is attached to the handle. Used for intercultivating maize and sugarcane crops and earthing up the potato crop. About 0.04 hectare per day area covered. Paura, it is also called as a spade. The Paura is a manually operated common hand tool used for digging and in nursery bed preparation. It consists of a thin flat bed set transversely on a handle. The digging head has an eye for the insertion of the handle. The eye is either separately welded to the digging blade or is an integral part of the blade.
uses for digging, loosening of the earth, making of trenches, weeding and nursery bed preparation. Improved hoe. It is operated in the standing position. It is provided with a handle fitted in the middle of the cutting blade. One end of the blade is about 10 cm wide sharp edge and the other end is pointed narrow one for making small furrow. It is used for cultivating and weeding very close to the individual plant, about 0.04 hectare per day area covered. These are the diagrams or pictures of different hand hoes. Wheel hoe. If the hoe having wheel, then it is called as a wheel hoe. It is a hoe with one or two wheels. Wheel hoe is used for intercultural operation in between the rows of crop. There is a wheel attachment to the two handles to which a working tool is attached. Wheel is helpful in guiding the tool and maintaining proper depth. A man operates the hoe in standing position by pushing through a short length each time. About 0.04 hectare per day area is covered by wheel hoe. It is very easy to operate wheel hoe. These are different hand tools for weeding operation. This one is a wheel hoe. Okay, thank you, student. Study hard.